स्टूडेंट्स आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपण मुघलांशी संघर्ष या पाठातील जयसिंगाची स्वारी हा पॉइंट पाहणार आहोत. शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचाली पाहून दिल्ली दरबारामध्ये मोठी खळबळ उडाली होती. विशेषतः शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांनी पराभूत केलेले होते. शाहिस्तेखानाचा अपमान केलेला होता, मुघल सैन्याचा पराभव केलेला होता, याचा औरंगजेबाच्या मनामध्ये राग होता. त्यात शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून सुरतेची प्रचंड संपत्ती मिळवलेली होती, त्यामुळे औरंगजेबाच्या रागात आणखीनच भर पडली. औरंगजेबाला वाटू लागले की जर शिवाजीला शिवाजीचा बंदोबस्त करायचा असेल, शिवाजीला हरवायचे असेल, तर तेवढ्याच ताकदीचा, हुशार, अनुभवी व चतुर सरदार आपल्याला शिवाजीच्या विरोधात पाठवलं पाहिजे. तेव्हा त्याने आपल्या दरबारातील ज्येष्ठ सरदार मिर्झाराजे जयसिंग याला शिवाजीच्या विरोधात पाठवले. मिर्झाराजे जयसिंग याच्यासोबतच दिलेर खान, कुतुबुद्दीन, सुजन सिंग आणि रामसिंग अशा सरदारांना देखील त्याने पाठवून दिले. प्रचंड मोठे सैन्य, तोलामोलाचे सरदार आणि तोफखाना अशा तयारीनिशी जयसिंग 3 मार्च 1665 रोजी पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर त्याने आपल्या मोहिमेची आखणी केली. स्वराज्याच्या भौगोलिक सीमा, डोंगरदरी आणि शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले किल्ले याचे बारकाईने माहिती जमा केली. शिवाजी महाराजांचे जे शत्रू होते त्यांना जयसिंगाने आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गोवा व सईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज आणि जंजिराचा सिद्धी यांना जयसिंगाने सांगितले की शिवाजी महाराजांना तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही. त्याचबरोबर आरमारी कारवाई किंवा मोहिमा काढून शिवाजी महाराजांच्यावर संकट आणायची. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आकाराने अतिशय लहान होते. पुणे, सातारा, कोल्हापूर, कोलाबा या जिल्ह्यातील परगणे शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते, पण त्या परगण्यातील सर्व किल्ले मात्र शिवाजी महाराजांच्या ताब्यात नव्हते. जे किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते ते किल्ले जयसिंगाने जिंकून घेण्याचे ठरविले आणि तसा बेत आला. स्वराज्याच्या विविध भागामध्ये त्यांनी मुघलांचे सैन्य पाठवून दिले, मुघलांच्या सैन्याच्या तुकड्या पाठवून दिल्या. मुघल सैन्यांनी तुंग, तिकोना या किल्ल्याच्या आसपासचा प्रदेश बेचिराग केला. स्वराज्याची राजधानी राजगडाच्या आसपासचा प्रदेश जाळून पोळून उद्ध्वस्त केला. सर्व दिशांनी आलेल्या या मुघलांच्या संकटाला महाराजांनी लढा देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला सासवड जवळील पुरंदर किल्ल्याला जयसिंग व दिलेरखानाने वेढा दिला. पुरंदर जवळ असलेल्या रुद्रमाळा या किल्ल्यावरून मुघलांनी पुरंदरावर तोफाचा मारा केला, त्यामुळे मराठ्यांची कोंडी झाली. त्यावेळी शिवाजी महाराजांचे सहकारी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या निवडक सैन्यांबरोबर मुघलांशी संघर्ष दिला, पण त्यात ते घाराखीती पडले, त्यांना त्यातच वीरमरण आले. संकट समयी ही परिस्थिती पाहून शिवाजी महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचे ठरवले. नाईलाजाने शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करली आणि जयसिंगाशी भेटायला गेले. 13 जून 1665 मध्ये शिवाजी महाराज व जयसिंग यांच्यामध्ये तह झाला. हा पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. तर पुरंदराच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मुघलांना आपले 23 किल्ले आणि त्याच्या भोवतालचा सुमारे वार्षिक 4 लक्ष कोण उत्पन्नाचा प्रदेश दिला. त्याचबरोबर आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासनही दिले, त्यामुळे या तहास औरंगजेबाने मान्यता दिली. अशा प्रकारे जयसिंगाने पुणे प्रांतात स्वारी करून शिवाजी महाराजांच्याकडे 23 किल्ले आणि त्याच्या आसपासच्या वार्षिक 4 लक्ष होण उत्पन्नाचा प्रदेश घेतला. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जयसिंगाची स्वारी हा पॉईंट पाहिला. या पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू.